रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवर भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले त्यानिमित्त नवी मुंबई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे शिवराज पाटील नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील चेतन घरत पनवेल महापालिके के माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक अनिल भगत नितीन पाटील उमेश इनामदार श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस ए डोईफोडे रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर उपशिक्षिका सी एन ठाकूर उज्ज्वला कडू पूनम पाटील राहुल घरत योगेश पाटील निलेश खारकर निकिता खारकर प्रणाली राहुल घरत उद्योजक राजेंद्र खारपाटील सागर खारपाटील गव्हाण ग्राम पंचायतीच्या सदस्या कामिनी कोळी उषा देशमुख रयत शिक्षण संस्थेचे लाईव्ह मेंबर प्रमोद कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देत दर्शन घेतले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत अमोक ठाकूर उपस्थित होते